जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचा अल्पसंख्याक दर्जाची मान्यता संस्थेच्या विनंतीवरून महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना ट्रस्ट अंतर्गत विविध महाविद्यालयातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणं शक्य होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम यांनी दिली. महाराष्ट्र शासनाकडून गतवर्षी संस्थेस अल्पसंख्याक शिक्षण संस्था म्हणून दर्जा प्राप्त करण्यात आला होता, परंतु त्यामुळे इतर वर्गातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याच्या संधी कमी झाल्या होत्या. याचा विचार करून संस्थेचे चेअरमन विजय मगदूम, सौ सोनाली मगदूम व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक मुदगल यांनी हा दर्जा रद्द होण्यासाठी शासनाकडे विशेष प्रयत्न केले व सर्वांसाठी मेडिकल अभियांत्रिकी, फार्मसी इत्यादीसारख्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. अभियांत्रिकीबरोबरच वैद्यकीय शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी संस्था म्हणजे जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम शैक्षणिक संकुल. या संकुलानं जयसिंगपूर शहरात आपले नावलौकिक वाढवत शिक्षण पंढरी अशी ओळख निर्माण केली आहे. सदर ट्रस्ट अंतर्गत अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून दर्जा व नामांकन इत्यादीच्या आधारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही संस्था अग्रेसर आहे व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक मुदगल यांनी केले आहे. ट्रस्ट जयसिंगपूर ला या वर्षाकरिता आणखी बॅचलर ऑफ फार्मसी हा कोर्स नव्याने मंजूर झालेला आहे. जे जे मगदूम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पदविका 60 जागांसाठी उपलब्ध होत्या, परंतु या वर्षापासून PCI न्यू दिल्ली, डीबा टू लोनेरे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या सर्व मान्यतेनं बी फार्मसी हा 100 जागा असणारा कोर्स डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेजमध्ये नव्याने या वर्षामध्ये चालू होतो आहे. त्याचबरोबरीनं संस्थेला असणारी जैन मायनॉरिटी हा दर्जा गेल्या 1.5 वर्षापूर्वी मिळाला होता, परंतु त्या असणाऱ्या दर्जामुळं संस्थेच्या ॲडमिशन होणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली गेली व बऱ्याच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं त्या 51% जैन मायनॉरिटी या आरक्षणामुळं अवघड झालं होतं.